असा भीमा कृषी भव्य कृषी व पशुप्रदर्शन कार्यक्रम जो गेल्या आठवड्याभर चालला, खरं म्हणजे प्रतिसाद पाहता महिनाभरच चालवायला पाहिजे, त्या आठवड्याभर चाललेल्या ह्या कृषी प्रदर्शनाच्या समारोपाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित राज्याचे उपमुख्यमंत्री आणि स्वतः कृषी विषयातले अनेक प्रयोग करून अनेकांना दिशा जे देत असतात असे नामदार अजितदादा पवार, या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसनजी मुश्रीफ, व्यासपीठावर उपस्थित खूप मान्यवर मंडळी आहेत, परंतु दादांना आज अनेक कार्यक्रम करून मुंबई गाठायचे आहे, त्यामुळे व्यासपीठावर सर्व मान्यवर प्रामुख्याने ह्या कृषी प्रदर्शनाची कल्पना ज्यांनी काही वर्षापूर्वी मांडली, माझ्या माहितीप्रमाणे ज्या काळात ते खासदारी नव्हते, लोकसभेचे खासदारी नव्हते, परंतु स्वतः शेतकरी घराण्यात जन्म घेतल्यामुळे शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे, जगात काय चाललं हे बघायला मिळालं पाहिजे, अशा भूमिकेत ज्यांनी ह्या प्रदर्शनाची सुरुवात केली असे खासदार धनंजयजी महाडिक, सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे केवळ एक राजकीय इव्हेंट नाही, तर आपण जे जगभर पाहतो ते माझ्या शेतकरी बंधूंना शेतकरी भगिनींना, कारण आता केवळ पुरुष शेतकरी आहेत असं नाही तर मोठ्या संख्येने महिलाही हिरिरीने शेती करायला लागल्या, त्या ह्या आधीसुद्धा घरातल्या पुरुषाच्या बरोबरीने करायच्या, परंतु आता त्या इंडिपेंडंटली स्वतंत्रपणे पण खूप प्रयोग करायला लागल्या, तेव्हा अशा शेतकरी बंधू आणि भगिनींना जगभर आपण फिरतो ते बघायला मिळालं पाहिजे, त्यातलं ज्ञान मिळालं पाहिजे, आणि दिवसेंदिवस जी शेती कमी होत चालली त्या कमी शेतीतसुद्धा त्याला बरं उत्पन्न मिळालं पाहिजे असा प्रयत्न धनंजय महाडिकांचा राहिला, आणि त्यातून एवढं मोठं भव्य प्रदर्शन उभं राहिलं, मी त्यांचं खूप मनापासून अभिनंदन करतो। महाराष्ट्र शासन म्हणूनसुद्धा मी एक वर्ष कृषी मंत्री होतो, दोन वर्ष सहकार मंत्री होतो, त्याही वेळेला मी पाहिलं आणि नंतरही तीच परंपरा चालू राहिलेली आहे। केंद्रामध्ये माननीय मोदीजी सातत्याने हा प्रयत्न करतायत की गावं जर ओस पडली तर शहरांमधल्या समस्या कोणाला सोडवताच येणार नाहीत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गावं आहेत तोपर्यंत संस्कृती आहे, एकदा शहरात तो गेला की तो नावालाच गणपती साजरा करतो, परंतु तो गावात असेल तर रोज त्याचा एखादा सण होतोच, एकत्र येणं होतंच, त्यातून एक प्रकारचा बंधुभाव जागृत होतोच, त्यामुळे गावं राहिली तर शहरावरचा लोड कमी होईल, गावामध्ये माणसांना राहायचं असेल तर त्याचं दोन वेळचं पोट भरलं पाहिजे, मुलांची शिक्षण नीट झाली पाहिजे, मुलीचं लग्न नीट लावता आलं पाहिजे, घरातल्यांच्या तब्येती बिघडल्या तर त्या तब्येतीला दवाखान्याचं होणारं बिल भरता आलं पाहिजे, अशा प्रकारची त्याची स्थिती निर्माण झाली तर त्याला गावाकडून शहरात जाण्यात काही इंटरेस्ट नाही, आणि त्यामुळे शासनसुद्धा माननीय मोदीजीसुद्धा हा सातत्याने प्रयत्न करत राहिले की पाण्याच्या योजना कशा होतील, त्याच्या शेतीला पाणी कसं मिळेल, त्याला खतं कशी चांगली मिळतील, त्याला बियाणं कसं चांगलं मिळेल, त्याच्या शेतमालाला भाव कसा मिळेल, आणि नवनवीन जगभरात इस्रायलसारख्या देशामध्ये चाललेले प्रयोग त्याला बघायला कसे मिळतील, त्यातून हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये कृषी प्रदर्शनाचा आग्रह सरकारने धरला आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण प्रतिसाद दिला। मी धनंजय महाडिक आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबियांचं, कारण वहिनी कधीकधी काय होतं आमच्या धनंजय महाडिकांमुळे वहिनी अशा मागे कुठेतरी लपून राहतात, परंतु त्यांचे महिला बचत गट आज ग्रामीण भागातल्या महिलांना रोजगार मिळवून देत आहेत, त्यातून त्या कुटुंबाचं अर्थकारण बदलत आहेत, असे सगळं कुटुंबीय समाजाच्या सेवेत लागले, त्यांचं अभिनंदन करतो आणि माझं भाषण संपवतो, पुढे कोणाला बोलायचं आहे भाषणाला ते मीच बोलवतो, म्हणजे वेळ वाचेल, मुश्रीफ साहेब बोलणार होते, मी डायरेक्ट अजितदादांना यांनी बोलवण्यात वेळ घालून मी अजितदादांना बोलवतो। हॅलो, अच्छा कार्यक्रम एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।